नमस्कार, आपण सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आजचा व्हिडिओ हा बुधवार 29 मे 2024 आजचे पंचांग या भागावर आधारित आहे. चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ देऊ. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि ज्या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आता ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊ. लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमची गौरी शंकर पार्वतीप्रमाणे सदैव अशी राहो. पंचांग म्हणजे काय? तर वार, तिथी, नक्षत्र, योग व करण, तसेच सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त याबाबत माहिती दिलेली असते. दिनांक 29 मे 2024, दिन बुधवार, शक संवत 1906, पुरुधीना विक्रम संवत 2181 पिंगल. सूर्योदय सकाळी 6:01 तर सूर्यास्त 7:12, चंद्रोदय सकाळी 12:32 30 मेला तर चंद्रास्त सकाळी 11:13. मास वैशाख पक्ष शुक्ल, तिथी षष्टी 1:39 पर्यंत, नक्षत्र श्रवण सकाळी 8:33 पर्यंत, त्यानंतर धनिष्ठ नक्षत्र चालू होईल. योग इंद्र सकाळी 2:06 पर्यंत 29 मे पर्यंत, करण वाणीस 1:39 पर्यंत, त्यानंतर विष्टी हे सकाळी 12:43 पर्यंत 30 मेला, त्याच्यानंतर बव करण हे 12:43 नंतर जे करण चालू होईल ते बव करण राहील. चंद्र राशी मकर रात्री 8:06 पर्यंत, त्यानंतर कुंभ राशी चालू होईल. सूर्य राशी वृषभ, सूर्य नक्षत्र रोहिणी, ब्रह्ममुहूर्त शुभ मुहूर्त सकाळी 4:34 पासून ते 5:17 पर्यंत. अभिजित मुहूर्त हा बुधवार असल्या कारणाने नाही. विजय मुहूर्त दुपारी 2:48 पासून ते 3:41 पर्यंत. शुभ समय गोधुली मुहूर्त 7:10 पासून ते 7:32 पर्यंत. अमृतकाल रात्री 9:36 पासून ते 11:08 पर्यंत. अशुभ समय राहुकाल हा दुपारी 12:36 पासून ते दुपारी 2:15 पर्यंत. उलिक काल हा सकाळी 10:57 पासून ते 12:36 पर्यंत. यमगंड सकाळी 7:39 पासून ते 2:18 पर्यंत. ऋतू ग्रीष्म, अयन उत्तरायण, दिशाशूल उत्तर, उत्तर दिशेला जाणे शक्यतो टाळावे, अन्यथा अडथळा येण्याची शक्यता. मागच्या बुधवारी मी तुम्हाला पांढरे बुधवार या व्रताबद्दल पूर्ण माहिती दिली होती. पांढरे बुधवाराचे व्रत केल्याने नोकरी नसणाऱ्यांना नोकरी लागते, नोकरी असणाऱ्यांना नोकरी प्रमोशन मिळते, नको असलेली बदली फिरते, हवी असलेली बदली मिळते, वरिष्ठ खुश होऊन नोकरी सुखदायक होते, नोकरीत कसल्या अडचणी कटकटी निर्माण होत नाहीत. बुध हा व्यापार धंद्याला उपकारक ग्रह असल्यामुळे याच्या व्रताने व्यापार धंदा चांगला चालतो. व्यापारात दलाली एजन्सीत वगैरे खूप फायदा व प्रगती होते. व्यापार धंदा चांगला चालून त्यात भरपूर धन संपत्ती मिळते. बुधाच्या उपासनेने मानसिक रोगही बरे होतात, आरोग्य वृद्धी होते, विद्यार्थ्यांना बुद्धी चापल्य प्राप्त होते, स्मृती तजलदार बनते, परीक्षेत चांगले यश प्राप्त होते, संसारातील कलह भांडणे हेवे दावे नाहीसे होऊन मनोस्वास्थ्य लाभते. या व्रताच्या योगाने आपले संपूर्ण जीवन सुख समृद्धीकारक होते, म्हणून हे व्रत करणे अत्यंत जरुरीचे आहे. पांढरे बुधवार व्रत कसे करावे हे मी मागील बुधवारच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तुम्ही कृपया करून मागच्या बुधवारच्या व्हिडिओला बघावे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिक्वेन्समध्ये पांढरे बुधवार करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितलेली आहे, तर ती तुम्ही बघावी. मी फक्त या भागामध्ये पुढील जे मी मागच्या भागात नव्हते कव्हर केले, जसं व्रताचे उद्यापन 11 बुधवार करावे, 11 बुधवार नंतर 12व्या बुधवारी व्रताचे उद्यापन करावे, त्या दिवशी शांत व समाधानी अशा एका पुत्रवती सुवासिनीला जेवणाचे आमंत्रण देऊन उपाशी राहायला सांगावे. नेहमीप्रमाणे अळणी नको जेवण करावे, जेवणा शिवायची खीर अवश्य असावी. सुवासिनीचे जेवण झाल्यानंतर तिची तांदुळाने खडा नारळाने ओटी भरावी. खण अगर कापड द्यायचे ते पांढरेच असावे. शुभ फुलांची वेणी द्यावी, दक्षिणा पांढऱ्या नाण्यातच द्यावी.
बाराव्या बुधवारी व्रत करणाऱ्यांनी 11 बुधवाराप्रमाणेच व्रताचे आचरण करावे. फक्त उद्यापनाच्या जेवणाला मात्र पांढऱ्या रंगाचे बंधन नाही. हे जेवण दुपारी 12 नंतर केव्हाही करावे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे पांढरे बुधवार व्रत काय असतं आणि ते कशासाठी करायचे आणि ते कसे करायचे आणि 12व्या बुधवारी उद्यापन कसे करावे हे या भागात कव्हर केलेले आहे. तुम्ही मागच्या बुधवारचा आणि या बुधवारचा जर व्हिडिओ बघितला, आजचा व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला श्री पांढरे बुधवार व्रताबद्दल पूर्ण संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याचे काय फायदे आहे त्या फायद्याप्रमाणे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ येथेच थांबितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. आपला आजचा दिवस ईश्वराच्या कृपेने चांगला जावो. धन्यवाद.